आज दुसऱ्या बाजूने मराठा आरक्षणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी त्यांच्यावर लाठी हल्ला कुणी केला याची चौकशी व्हायला पाहिजे. एवढे वर्ष झालं आजपर्यंत जरांगे पाटलांच्या शांततेनं चाललेल्या उपोषणावर कुठेही लाठी हल्ला केला हे अजूनही बाहेर आलेलं नाही. जरांगे पाटीलांच्या समर्थकांनी देखील अनेक वेळा हा प्रश्न विचारला पण त्याची साधी चौकशी झाली. आणि म्हणून जेव्हा लाठी हल्ला झाला त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात कुठेही काही अशा चुकीच्या आणि अघटित घटना घडल्या तर सगळ्यात पहिला जाणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब आहेत. ते पवार साहेब त्या ठिकाणी पहिल्यांदा गेले आणि जखमींची चौकशी पवार साहेबांच्या बरोबर मी होतो आम्ही सगळे होतो. जरांगे पाटील साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांशी वाशीला जाऊन काही चर्चा केल्या. जरांगे पाटलांनी आणि एकनाथ शिंदेनी काही चर्चा केल्या त्याला आम्ही विरोध नाही केला. आम्ही वाट बघतोय राज्य सरकार कधी निर्णय घेणार ते. आमची तक्रार नाही. जो काही राज्य सरकार निर्णय होईल त्याला राज्य सरकारला आम्ही पाठिंबाच देऊ. त्याबद्दल आम्ही काही दुटप्पी धोरण स्वीकारलेलं नाही. सरकारमध्ये आम्ही नाही आहे. सरकारमध्ये ते आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सरकारमध्ये बसलेले आहेत. जरांगे पाटलांशी यांनी ज्या चर्चा केल्या त्याचा तपशील आमच्याकडे नाही आहे पण जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि सरकारची आहे. त्यांनी त्याबाबतीत लवकर निर्णय घ्यावा कारण त्यांची मुदत देखील आता संपायला लागलेली आहे.